नमस्कार पी एस आयचा मुख्य परीक्षा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमधला महाराष्ट्र पोलीस अधिनियम आपण आज असलं स्टार्ट करणार स्टार्ट करण्यापूर्वी आपल्या व्हिडिओजचे वैशिष्ट्य काय असणार आहे थोडक्यात बघूयात आपण पहिलं वैशिष्ट्य बघा काय असणार आहे आपलं व्हिडिओ जे जास्त स्पष्टीकरणात्मक आहे म्हणजे मी आहे जसा कायदा वाचून दाखवणार नाही तुम्हाला कायदा माझा सगळा तोंडपाठ आहे म्हणून मी काय सगळं ते तुम्हाला वाचून नाही दाखवणार तुमच्याकडं पण पुस्तक आहेत तुम्ही नंतर वाचणार आहात मी थोडक्यात पाहणार आणि जास्त रिव्हिजन स्वरूपात पण नाचणारी म्हणजे एक तासाचा टॉपिक असेल तो दहा मिनिटात रिवाईज होत असेल तर तो तोच टॉपिक माझा पंधरा ते वीस मिनिटाच्या दरम्यान असेल व्हिडिओ म्हणजे जास्त स्पष्टीकरण पण नाही रिव्हिजन पण नाही म्हणजे दोघांना व्हिडिओ बघतो दोघांना म्हणजेच कुणाला नवीन मुलांना पण आणि जुन्या मुलांना पण दुसरं वैशिष्ट्य असं असणार की ॲनिमेशन खूप सारे मी ॲड करणार आहे ॲनिमेशन म्हणजेच जिथं जिथं माझी कलमांची स्टोरी त्या ठिकाणी ऍड होत जाईल त्या ठिकाणी मी काय करणार आहे खूप सारे अॅनिमेशन इथे ऍड करणारे अॅनिमेशन म्हणजे कर गाडी चित्र असतील स्टोरी मध्ये गाडी येईल त्या ठिकाणी किंवा बिल्डिंग असेल असे अॅनिमेशन त्याच्यामध्ये ऍड होत जाणार तिसरा वैशिष्ट्य एम पी एस जे प्रश्न विचारलेत ज्या कलमावर प्रश्न विचारलेत ज्या मुद्द्यावरती प्रश्न विचारलेत तो मुद्दा क्लिअर झाला की लगेच तिथं मी तुम्हाला तो प्रश्न दाखवणार आता मुंबई चे किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे जेवढे प्रश्न असतील तेवढे सगळे प्रश्न आपण इथं एक एक बघत जाऊ पुढं मूळ कायदा जिथं गरज आहे तिथं मी मूळ कायदा पण तुम्हाला दाखवणार आहे एक एक जिथं गरज असेल तिथंच आहे सगळीकडे दाखवायची काही गरज नाही कारण की बेराट खूप मोठे असतात खूप शब्द असतात खूप वाक्य असतात तेवढे वाचायची गरज नसते आणि पाचवा आणि शेवटचा पॉईंट लक्षात राहण्यासाठी मोतक्या शब्द लिहून पण मी शेवटी रिव्हिजन करणार आहे कारण की बरेच वेळा काय होतं बरेच शिक्षक फक्त पीपीटी दाखवतात वाचून आणि संपलं मग काहींना पीपीटी पटत नाही मग पीपीटी पण बनवली आणि काहींसाठी काहींना काईन काय वाटतं की शिक्षकांनी लिहून दाखवलं पाहिजे म्हणून मी छोट्या छोट्या मोतक्या शब्दामध्ये मी लिहून पण तुम्हाला दाखवणारे अशा प्रकारे ठीक आहे एवढी पाच वैशिष्ट्य असतील आपली कुठलाही वेळ न घालवता आता आपण डायरेक्ट सुरुवात करूया पहिला कायदा बघायचा आपल्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न बघा पी पी टी तुम्ही ॲनिमेशन तुम्ही चेक करू शकता कशाप्रकारे केलेले आहेत मी इथं पी एस आय मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त एम पी ए म्हणजेच काय महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न हे ॲनिमेशन्स असे ॲड केलेले आहेत म्हणजे जिथं गरज असेल तिथं नंतर नंतर, नंतर पण स्टोरी टाईप तिथं येत जाणार आहेत ते बरं आता हे चित्र जर तुम्ही बघितलं नसेल तुमचे मित्र जर पी एस आय झाले असतील त्यांना माहिती असेल आणि जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतो बघा पी एस आय झाल्याच्या नंतर नाशिकला जी आपली ट्रेनिंग असते पी एस आयची ट्रेनिंग महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये त्याच्या मुख्यालयाच्या बिल्डिंगचा फोटो या म्हणजे नाशिकचा फोटो या बस एक इन्स्पिरेशन म्हणून टाकले आपण तिथं कधी नंतर कधीतरी जाणारे सरूट वगैरे मारणारे तो इन्स्पिरेशनसाठी फक्त टाकलेलं आहे पण ठीक आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न हा कायदा बघायचा आपल्याला आता त्याची थोडीशी तोंड ओळख फक्त मी करणार आहे पुढच्या व्हिडिओपासून अॅक्च्युली एक, कलम आपली स्टार्ट होतील कलम एक कलम दोन जे आहे ते पुढच्या व्हिडिओपासून आपलं स्टार्ट होईल आजचा व्हिडिओ खूप मोठा नसणार आहे खूप बारीक असेल दहा ते पंधरा मिनिटाच्या रेंजमध्ये असेल असा अंदाज आहे माझा ठीक आहे आता पहिला पॉईंट परिशिष्ट किती आहेत तर चार परिशिष्ट आहेत किती परिशिष्ट आहेत चार परिशिष्ट आहेत त्यालाच मराठीत काय म्हणतात अनुसूची असं म्हणतात अनुसूची बरं या अनुसूचीवरती एकदा प्रश्न विचारलेला आहे बघा एम पी एस सीने एकदा प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न पण मी तुम्हाला दाखवणार सांगितला अनुसूची दोन नेमणुकीचे प्रमाणपत्र पी एस आय दोन हजार एकोणीस असे मी ट्रिक तिथं लिहिलेले पर आता अनुसूचित एकूण चार आहेत त्यातले एकावर प्रश्न विचारला नेमणुकीचे प्रमाणपत्र कोणत्या अनुसूचित आहे असं अनुसूची दोनमध्ये मध्ये सांगितलेले नेमणुकीचे प्रमाणपत्र कुठे सांगितलेले अनुसूची दोनमध्ये मध्ये सांगितलेले ठीक आहे बरं आता प्रश्न दाखवणार मी सांगितलं तुम्हाला आता प्रश्न पण बघूयात ऍक्च्युली प्रश्न कसा विचारला होता बरं प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न एकदा बघा आता महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक व कलम चारमध्ये नियुक्ती मिळेल असं सांगितलेलं आहे आणि ती त्याची नेमणूक झाल्याच्या नंतर अनुसूची डॅश डॅशमध्ये तरतूद केलेल्या नमुन्याप्रमाणे एक प्रमाणपत्र देण्यात येईल आत्ताच सांगितलं मी तुम्हाला अनुसूची कुठली दोन प्रमाणे असतं नेमणुकीचे प्रमाणपत्र हे कुठल्या अनुसूचीमध्ये आहे तर दोनमध्ये अनुसूची दोनमध्ये पर आता अनुसूचित चार आहेत याचा अभ्यास कधी केला जात नाही मग बाकीच्या तीनवर वर एकावरती प्रश्न विचारला बाकी तीनवरती वरती प्रश्न बनू शकतो का चला आपण एक काम करू बेअर ऍक्ट चेक करूया बेअर ऍक्ट मध्ये बघा अनुसूचीवरती बरं हा बेअर ऍक्ट आहे बेअर ऍक्ट म्हणजेच काय शासनाचा मूळ कायदा शासनाने मंजूर केलेला मूळ कायदा आता या कायद्यामध्ये आपण डायरेक्ट चेक करूयात बरं आता अनुसूची कुठल्या पण कायद्यामध्ये अनुसूची एकदम शेवटी दिलेली असती बॉटमला दिलेली असती चार अनुसूची आहेत आपण म्हटलं एक एक अनुसूची बघूया आपण प्रश्न कुठल्या अनुसूचीवरती विचारला जाऊ शकतो बरं मग मी ऑलरेडी वाचले आहे मला फक्त तुम्हाला दाखवायचे अनुसूची एक आता काय सांगितले बघा अनुसूची एक स्पेसिफिक हेडिंग आहे का अशी याला कलम तीन कलम पाच कलम एकशे सदुसष्ट स्पेसिफिक हेडिंग अशी कुठलीच नाही आहे त्यामुळे स्किप करून टाका विचारणार पण नाही याच्यावरती प्रश्न अनुसूची एकवरती वरती प्रश्न विचारणारच नाही आहेत परत अनुसूचित दोन बघा अनुसूचित दोन काय सांगितले नेमणुकीचे प्रमाणपत्र नेमणुकी नेमणूक ही कलम प्रमाणे होते पोलिसांची नेमणूक मग कलम चौदा पहा म्हणजे नेमणुकीचं प्रमाणपत्र हे अनुसूचित दोनमध्ये दिलेले मग आता ते अनुसूचित कशी असते बघा इथं फोटो असणार त्या ज्याच्या कुणा ज्याचा कुणाचा ज्या कुण कोणत्या व्यक्तीची नियुक्ती झाली कॉन्स्टेबल असेल किंवा पी ए असेल पी एस ए असेल कुणाची पण मग तिथं तिचं त्याचा फोटो असेल क्रमांक असेल महाराष्ट्र राज्य लिहिलेलं आहे इथं बाकीच्या गोष्टी असतील बघा सगळ्या डेट वगैरे सगळे दिलेले पदनाम कुठल्या पदावरती तो काम करत आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या अनुसूचित दोन महत्त्वाची आहे त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो प्रश्न अनुसूचित तीनला काय सांगितले बघा आता अनुसूचित तीन कलम एकशे सदुसष्ट सांगितलेले परत मला नाही वाटत प्रश्न विचारतील स्किप करून टाका नाही विचारणार याच्यावर प्रश्न अनुसूचित चार अनुसूचित चारला पण काय हेडिंग दिलेली आहे का स्पेसिफिक कुठलीच हेडिंग स्पेसिफिक नाही आहे नाही विचारणार स्किप करून टाका काही पाठ करायची गरज नाही एकच अनुसूची आपल्याला खूप महत्वाची आहे ती अनुसूची म्हणजे कुठली अनुसूची दोन नेमणुकीचे प्रमाणपत्र जे आहे त्याचा आराखडा अनुसूची दोनमध्ये मध्ये दिलेला आहे आणि त्यावरच प्रश्न विचारला एम पी सीने ठीक आहे अनुसूची दोन झाली पुढचा भाग आता आ भाग किती आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम याच्यामध्ये एकूण भाग किती आहेत तर आठ भाग आहेत किती भाग आहेत आठ कलम टोटल किती आहेत तर एकशे अडुसष्ट कलम याच्यामध्ये दिलेली आहेत किती कलम आहेत एकशे अडुसष्ट कलम याच्यामध्ये आहेत भारतात तारखांच्या बाबतीत आपल्याला एकूण चार तारखा लक्षात ठेवायला लागतात मग राज म्हणजे राष्ट्रपतींनी सही कधी केली राजपात्रात कधी आलं नंतर लागू कधी झाला ह्या तीन तारखा प्रत्येक कायद्याला असतात आणि याच्यामध्ये नावात बदल केला होता त्याची चौथी तारीख एक लक्षात ठेवायला लागते आपल्याला बरं पहिली तारीख राष्ट्रपतींनी याच्यावरती सही कधी केली तर एक जून एकोणीसशे एक्कावन्न पर आता एकोणीसशे एक्कावन्न ह्या महाराष्ट्र एकोणीसशे साठची स्थापना आहे म्हणजे एकोणीसशे एक्कावन्नला या कायद्याचं नाव होतं बॉम्बे पोलीस ॲक्ट असं नाव होतं काय नाव होतं बॉम्बे म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्रासाठी एकच कायदा होता त्यावेळेस दुसरी दुसरी तारीख आहे राजपत्रात प्रकाशित म्हणजे पब्लिश कधी केला पब्लिश कधी केला अकरा जून एकोणीसशे एक्कावन्न कधी केलेलं आहे अकरा जून एकोणीसशे एक्कावन्न तिसरा पॉईंट लागू कधी झाला एक ऑगस्ट एकोणीसशे एक्कावन्न कधी लागू झालेला आहे एक ऑगस्ट एकोणीसशे एक्कावन्न या तारखेला लागू झालेलं ला। आहे आणि सर्वात शेवटची नावात बदल आधी बॉम्बे नाव होतं बॉम्बेचं काढून महाराष्ट्र हे नाव कधी टाकलं बावीस ऑगस्ट दोन हजार बाराला नावात बदल झाली तर ता चार तारखा लक्षात ठेवायला लागतात बघा मी मी ते जून ऑगस्ट ऑगस्ट असं काही लक्षात नाही ठेवलं मी आकडा लक्षात ठेवलेलं आहे बघा मी जसं लक्षात ठेवला तसं मी तुम्हाला लिहून दाखवतो मी तुम्हाला म्हटलं की लिहून पण दाखवणार आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न तारीख लक्षात ठेवायची आपल्याला तारखा चार तारखा लक्षात ठेवायचे सांगितलं मी पहिली कुठली राष्ट्रपती राष्ट्रपतींनी सही कधी केली ही एक तारीख लक्षात ठेवायची सांगितलं दुसरा पॉईंट राजपत्रात कधी आला हा एक पॉईंट लक्षात ठेवायचं सांगितलं राजपत्रात कधी आला नंतर लागू कधी झाला हा एक पॉइंट आणि सर्वात शेवटी नावात बदल नावात बदल कोणत्या तारखेला चार तारखा लक्षात ठेवायला लागतात आपल्याला राष्ट्रपतींची सही कधी झाली एक सहा एक्कावन्न मी लक्षात ठेवताना असंच लक्षात ठेवले तुम्ही पण असंच लक्षात ठेवा एक सहा एक्कावन्न नंतर राजपत्रात कधी आला अकरा सहा एक्कावन्न एक सहा एक्कावन्न अकरा एक सहा एक्कावन्न लागू कधी झाला एक आठ एक्कावन्न कधी एक, एक आठ एक्कावन्न म्हणजे एक ऑगस्ट एक एकोणीसशे एक्कावन्न आणि नावात बदल कधी केलेला आहे बावीस ऑगस्ट म्हणजे बावीस आठ दोन हजार बारा या चार तारखा आपल्याला लक्षात ठेवायला लागतात एक सहा एकावन्न अकरा सहा एक्कावन्न एक आठ एक्कावन्न आणि बावीस आठ बारा या चार तारखा लक्षात ठेवा ठीक आहे परत पी पी टीकडे जाऊयात आपण चार तारखा झाल्या कम्प्लीट चार परिशिष्ट आहेत आठ भाग आहेत एकशे अडुसष्ट कलम आहेत बर, ती पण लिहून टाकतो चला एकदा परत किती वेळ लागणार आहे असा बरं परिशिष्ट किंवा अनुसूची या किती आहेत सांगितलं आपण चार परिशिष्ट त्याच्यानंतर भाग एकूण भाग किती आहेत सांगितला आपण आठ भाग आहेत आठ बरं त्या भागावरती पण कुठं प्रश्न विचारलेला आहे कुठं नाही ते पण लगेच तुम्हाला सांगणार आहे मी आणि कलमे किती आहेत कलम कलम एकशे अडुसष्ट हे तीन आकडे लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे इकडे जाऊयात परत भागांची यादी बघूयात आता आपण एकदा भाग आठ भाग सांगितले मी आठ भाग एक एक भाग बघूयात आपण कुठल्या भागात काय काय सांगितलेले त्यातला एक भाग फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला महत्वाचं आहे एकला प्रारंभिक असं दिलेले कलम किती आहेत काय येत ना लक्षात ठेवू परतच अननेसेसरी डाटा लक्षात नका का कलम विचारत नाहीत आपल्याला आपल्याला प्रश्न विचारताना काय विचारतात की भाग एक हेडिंग सांगा किंवा प्रारंभिक त्याची त्याचा भाग किती आहे तर पहिला भाग येईल बस एक म्हटलं की काय प्रारंभिक भाग एक म्हटलं की काय प्रारंभिक भाग दोन पोलीस दलाचे अधिक्षण संघटन नियंत्रण अधिक्षण करायचे संघटन करायचे नियंत्रण करायचे म्हणजे स्थापना करायची नियंत्रण करायचे भाग दोन म्हटलं की काय एवढंच लक्षात ठेवा कलम वगैरे किट कुठून कुठपर्यंत अननेसेसरी डाटा येतो ते नाही विचारत आपल्याला त्यामुळं नाका लक्षात ठेव नंतर भाग तीन सॉरी भाग दोन अ येतो त्याच्यानंतर एक राज्य सुरक्षा आयोग अस्थापना मंडळे तक्रार प्राधिकरण या सगळ्या गोष्टी दोन अ मध्ये दिलेल्या आहेत बावीस कलम या संदर्भात ते अ अ अ बावीस अ म्हणजे अ ब क ड असं खूप आहे ए बी सी डी एफ जी एच आहे खूप मोठं ते, बाविस, ते बाविस बाविस कलम आहे बावीस ते बावीसच्या बावीस कलम सगळं याच्यामध्ये जातं दोन अ मध्ये म्हणजे ए बी सी डी वाला पाठ तिसरा भाग तिसरा भाग काय सांगतोय पोलीस दलाचे विनियमन नियंत्रण शिस्त पोलीस दलाचे नियमन नियंत्रण शिस्त म्हणजे त्यांचे काय असतील शिस्ती काय असतील विनियमन नियम काय असतील ते सगळं भाग तीन मध्ये दिलेलं असणार भाग चार पोलीस भाग पाच विशेष उपाय योजना भाग पाच मध्ये काय सांगितले विशेष उपाय योजना पंजाने केल्या विशेष उपाययोजना असं लक्षात ठेवा पाच विशेष उपाययोजना हाताने केल्या हाताला पाच बोट पंजा असं काहीतरी लक्षात ठेवा सहा पोलिसांचे कार्यकारी अधिकार व कर्तव्य अधिकार व कर्तव्य सहा बघा कलम सहासष्ट मध्ये मोडते आणि सहासष्टला अधिकार व कर्तव्य त्याच्यात दिलेले आहेत आणि इथं पण सहा आलेले सहा सहा सहासष्ट लक्षात ठेवायला ते जे ज्यांना ते कलम लक्षात राहिला असेल त्यांना हा पॉइंट पण लक्षात राहील भाग सहा म्हटलं की पोलिसांचे कार्यकारी अधिकार व कर्तव्य भाग सात अपराध व शिक्षा अपराध व शिक्षा आता भाग टोटल किती आहेत सांगितलं मी तुम्हाला आठ भाग आहेत सांगितलं आठ आणि प्रश्न फक्त एकाच भागावरती आत्तापर्यंत विचारलाय तो म्हणजेच भाग सात अपराध व शिक्षा मी सांगितलंच तुम्हाला प्रश्न पण बघायचे आपल्याला प्रश्न पण बघू लगेच दोन हजार सोळाचा प्रश्न बहुते का दोन हजार सोळाच्या पी एस आय च्या मेसला विचारले मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कोणत्या प्रकरणात गुन्हा व शिक्षा या संदर्भात तरतूद केली आहे कुठलं प्रकरणे सातवं प्रकरणे उत्तर पर्याय क्रमांक चार असेल याचं चार ठीक आहे प्रश्न पण झाला आणि शेवटचं प्रकरण आठवं संकीर्ण आठ प्रकरण कंप्लीट झालेली आपली इथं यातलं एकावरतीच प्रश्न विचारला मी तुम्हाला सांगितलं अपराध व शिक्षा आणि अनुसूचीवरती एका ठिकाणी प्रश्न विचारला बैरॅक्ट पण मी तुम्हाला दाखवला बरं महाराष्ट्र पोलीस अधिनियम हे चार तारका लक्षात ठेवायच्या आहेत आप आपल्याला एक सहा एक्कावन्न अकरा सहा एक्कावन्न एक आठ एकावन्न बावीस एक 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 आठ बारा अनुसूची किती आहे चार अनुसूची आहेत त्यातली एक महत्वाची दुसरी अनुसूची तेवढीच एक महत्वाची आणि तेवढ्यावरतीच प्रश्न विचारला आहे भाग किती आहेत आठ भाग आहेत आणि कलम टोटल किती आहेत एकशे अडुसष्ट कलम आहेत ठीक आहे आजचा व्हिडिओ मी शॉर्ट होईल सांगितलं होतं तुम्हाला दहा पंधरा मिनटं कदाचित पंधरा मिनिट झाले असतील हिता आपण थांबूयात ॲक्च्युली कलम कलम एक कलम दोन हा जो पार्टी म्हणजे ॲक्च्युली कलमांचं स्पष्टीकरण त्याच्यावरचे प्रश्न हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओपासून स्टार्ट करूया ठीक आहे धन्यवाद